सरकारचं 2 वर्षाचं काम लई भारी अशा शब्दात साथ घालत लोककला पथकांचा जागर सुरू। लोककलेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 14 तालुक्यात 17 मार्च पर्यंत जागर होणार 2 वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची। अहमदनगर ऐका हो मायबाप नागरिक हो, सरकार आलं तुमच्या दारी, सरकारचं 2 वर्षाचं काम लई भारी अशा शब्दात संबळ ढोलकी तुणतुणाच्या तालावर साथ घालत लोकपथकाने जागर केला। पारंपरिक भारुडे पोवाडा व शाहिरी मधून महाविकास आघाडी सरकारची 2 वर्षाची सर्वोत्तम कामगिरी जनतेपुढे सादर करण्यास आजपासून सुरुवात केली। लोककला पथकांच्या माध्यमातून योजनांचा प्रचार प्रसार कार्यक्रमाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील पाणेर तालुक्यातील वासुंदा व शेवगाव तालुक्यातील दहीगाव या गावातून 9 मार्च पासून झाली। वासुंदा गावात मुख्य चौकातील मारुती मंदिरात सरपंच सुमन सईद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोककला नाट्याला सुरुवात झाली। रसिक कला मंचचे शाहीर कैलास अटक यांच्या पथकाने सादर केलेल्या शाहिरी लोकनाट्याला येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी या लोककला नाट्य शाहिरीचा आनंद घेतला। त्यानंतर त्यांनी टाकळी व ढवळपुरी या गावात कार्यक्रम सादर केला तर दहीगाव या गावात जय हिंद लोककला मंचचे राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद यांच्या पथकाने बसस्थानक परिसरात लोकनाट्य सादर केले। सरपंच सुभाष पवार उपसरपंच सूर्यकांत कुत्ते यांच्या हस्ते श्रीफळ वाढून लोककला नाट्याला सुरुवात झाली। हमीद सय्यद यांच्या पथकाने सादर केलेल्या लोकनाट्याचा ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला। यावेळी ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली। त्यानंतर जय हिंद लोककला मंचच्या पथकाने बालमटाकळी लाड जळगाव येथे कार्यक्रम सादर केला। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे। अहमदनगर पाणेर श्रीगोंदा कर्जत व जामखेड या तालुक्यात रसिक कला मंच तसेच राहता कोपरगाव संगमनेर व अकोले या तालुक्यात कलासाध्य प्रतिष्ठान आणि पाथर्डी शेवगाव नेवासा राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यात जय हिंद लोककला मंचचे कलाकार जागृती करणार आहेत। महाविकास आघाडी शासनाला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम सुरू झाली आहे। 2 वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे। प्रबोधनाच्या माध्यमातून या मोहिमेत 17 मार्च 2022 पर्यंत 63 गावांमध्ये कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे। या जिल्हा मुख्यालयाच्या गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गावजत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत। नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे।